सामंतसाहेब आदरणीय, सिद्धी देशपांडे साहेब आदरणीय, अभिषेकी मानसे साहेब आदरणीय, अविनाश अभ्युकर साहेब तसेच आदरणीय, राजूराव पाटील साहेब आदरणीय, अविनाश यादव साहेब आदरणीय, सुधाकर यादव तसेच आदरणीय, योगेश परवळकर साहेब आदी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. सर्व मान्यवर विनंती करतो की कृपया आपण स्थानात लावावं. स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. महाराष्ट्राचा आराधनादैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाली व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीने उजळून निघाली ही रायगडची भूमी. आणि याच रायगडच्या भूमीची विद्यमान राजधानी व दर्यावती सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या अलिबाग नदीमध्ये मराठी अस्मितेचे मानवेंद्र सिंधू जननायक युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे साहेब आणि आदी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी आपण सर्वांनी विनंती करेन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. आज रायगड प्रेस क्लब व महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड भूमीच्या रक्षणासाठी जमीन परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. आणि या परिषदेतून रायगड जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील पत्रकार बंधू भगिनींच्या माध्यमातून समस्त रायगड वासियांसोबत महत्वपूर्ण प्रश्नावर संवाद साधण्यासाठी मानवेंदू अर्थात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आणि त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो रायगड प्रेस क्लबची. सन्माननीय मान्यवरांचे या ठिकाणी आपण शब्दसुद्धाने या ठिकाणी संवाद स्वागत करूया आणि साहेबांनी विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. इथे आलेल्या रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मी इथे स्वागत करतो. आपण अजून किती भोळसट आहोत याचा एक नमुना हा आजच्या बैठकीमध्ये मला इथे दिसतोय की मी त्या दिवशी मी एका शिबिराला आलो असताना मी काय म्हटलं होतं, काय सांगितलं होतं आणि कशा प्रकारची बैठक लावली. मला रायगड जिल्ह्यामधल्या पत्रकारांशी फक्त पत्रकारांशी संवाद साधायचा होता, असू दे आता, परंतु त्याला काहीतरी एक जमीन परिषद वगैरे असल्या काहीतरी गोष्टींची नावं देऊन हे काही जाहीर करायच्या गोष्टी नव्हत्या या. बाकीचे लोक कसे हुशारीने घुसतात कळलं का आपल्या राज्यामध्ये याचा नीट विचार करा. आणि आपण किती बेसावतपणे भोळसटपणे आपण वागतो आहोत तुम्ही ह्याचा पहिला विचार करा. ही काही जाहीर सभा नाहीये, हे तुमच्यावरती येणारं होणारं आपल्यावरती महाराष्ट्रावरती होणारं जे आक्रमण आहे त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती, गप्पा मारायच्या होत्या, बोलायचं होतं. मी एकटा बोलतोय आणि तुम्ही काहीतरी ऐकताय हे मला हे अपेक्षितच नव्हतं. मला पण पत्रकार म्हणून मी त्या दिवशी जेव्हा माझ्याकडे काही एक मोजके पत्रकार आले होते मी त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की आजही तुमच्यावरती पत्रकारांवरती केवढा विश्वास आहे लोकांचा. तर एखादी बातमी एखादी कोणी तरी कोणाला तरी सांगितली तर तो म्हणतो नाही रे असं नाही आहे. अरे तो म्हणतो हो मी खरंच सांगतो तुला मी पत्र पेपरमध्ये आलंय. पेपरमध्ये आलंय याचा अर्थ ती ऑथेंटिक बातमी आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे, म्हणून मी ती तुम्हाला सांगतोय. म्हणून तुमच्यावरती किती मोठी जबाबदारी आहे पत्रकार म्हणून आणि तुम्ही या रायगड जिल्ह्यामध्ये कोणती भूमिका निभावली पाहिजेत याच्यासाठी म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती.